बाजारातून भाजीपाला घेताना जरा जपून आणि काळजीपूर्वकच खरेदी करा, कारण बाजारात एक नवीन केमिकल आले आहे. त्यामध्ये पालेभाज्या बुडवल्या की त्या फ्रेश होतात. त्या सुकलेल्या भाजीला नवसंजीवनी मिळते. साधारण 2 तास या केमिकलमध्ये बुडवलेली भाजी टवटवीत राहते, परंतु ते केमिकल माणसाच्या पोटात जाऊन त्यापासून काहीही अघटित होऊ शकतं. तेव्हा भाजी खरेदी करत असताना प्युअर शेतकऱ्याला 2 रुपये जास्त जाऊ द्यात. व्यापाऱ्याकडून भाजीपाला घेताना आपण कसे फसतो व जीव धोक्यात कसे घालतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. जस जस पाणी खाली जाईल ना तेव्हा ते पत्तीवर उठायला. एक मिनिट बाजूला. मेथीची भाजी कोथंबीर पॉलिश करून आली काय म्हणजे आता म्हणजे कोथंबीर इतकी जबरदस्त डायरेक्ट झाड एकदम बुरका खरे आधी आता हिरव गार होऊन जातो डायरेक्ट पाण्यातलं कसं येईल ते कसं पान. अजून 2 मिनिटांमध्ये फक्त हवा लागू द्या थोडी. हे हवाई दाडे तर हे वाढते मोकळं जर म्हणलं ना पहिले ठेवा दाराच्या आतापर्यंत आहे ना मार्केट जी त्या समज एकाही शेतकऱ्याने म्हणजे आतापर्यंत असं बघितलं नाही बाबा जेणेकरून असं वापर हे झाड बुडवा ना आता बुडू ना आता हे जे आहे ना हे तुम्ही पाहिलं आपण साध्या पाण्यात बरोबर झटकून घे झटकून बिलगलग होती फुगलं असं म्हणते दुकानदाराने दाखवलं मला सांग आता. एक एक झाड पाहिजे तुम्ही याच्यात आहे ना कोणतं पण तुमचं एक एक झाड पा पूर्ण झाड सगळं ऍक्टिव्ह करून टाका. आणि तुम्ही आता दोन्ही तास असं ठेवलं दोन्ही तास फक्त बागेसाठी भाजी किंवा अशी जी द्राक्षाची याची बाग आहे ना म्हणजे वरती माल असताना वापरलं तरी चालतं त्यानी काही म्हणजे साईड इफेक्ट कुठले येत नाही. भाजीपाला धंद्यावाला आता हे साबण फक्त भाजीपाला करायला साबण थोडीशी ताकद आहे बा ती ताकद प्रॉडक्ट मध्ये ते तुम्ही जे म्हणते ना तुमचं सुकलेलं झाड आहे ना त्याच्यावरती काय करायचं मग भरून घेऊन जा त्याच्यावर टाकून पहा ऍक्टिव्ह कसं करते ते पाटीतलं टाकून पाटीमधलं जास्त टाकायचं त्यात थोडस मिक्स करू आपण.